बोगस मतदारांच्याबाबत, कर्नाटकचे मतदारांच्याबाबत तक्रार आली होती. त्यामध्ये दुधनीमध्ये 432 नावे हे कर्नाटक हद्दीतून आलेली आहेत किंवा बोगस आहेत असा अर्ज आला होता, आणि पालापूरमध्ये 47. त्यापैकी सर्वांना नोटिसा देऊन सर्वाची खातरजमा करून 130 नावे वगळली गेलेली आहेत की जी या ठिकाणी राहत नव्हती, आणि पालापूरमधली 32 नावं वगळली गेली आहेत. 302 नावं आहेत तशीच कायम राहिलेली आहेत. मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा सध्या कार्यक्रम सुरू असून त्यामध्ये इलेक्ट्रॉन रोल प्युरिफिकेशनचं काम सध्या चालू आहे. हे शहर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं शहर आहे. मागील कित्येक वर्षापासून कर्नाटकातील नावे दुधनी शहरात लावून त्यांचं विधानसभा, दुधनी नगरपालिका ह्या निवडणुकीसाठी वेळ प्रत्येक निवडणुकीत उपयोग करून घेतला जातो. ह्या अगोदर सुद्धा आम्ही वारंवार प्रशासनाला त्याची तक्रार लेखी स्वरूपात दिली होती, पण पहिल्यांदाच मतपत्रिकेवर आम्ही रितसर हरकत घेतलेली. यावेळी त्याच्या सुनावण्याही सगळ्या झाल्या. वास्तविक परिस्थिती ज्यांना ज्यांना नोटिसा दिल्या गेल्या कित्येक त्यातले 50-60-70% लोक तर नोटिसा घ्यायला सुद्धा गावात उपस्थित नव्हते, ना हिअरिंगला उपस्थित राहिले, ना नोटिसा घेतले. प्रशासनाने सुनावणी पूर्ण केली, अद्याप आम्हाला निकाल मिळालेला नाही. आम्हाला आमची मागणी अशी होती की जे लोक इथं वास्तव्यास राहत नाहीत, त्यांचं घर नाही, शेत नाही, कुठलंही त्यांचे वडिलोपार्जित कुणीही राहत नाहीत, अशा लोकांची नावं जे दुधनी शहरात आहेत ते सगळे वगळले गेले पाहिजेत. आणि चौकशी दरम्यान काही लोकांनी बनावट कागदपत्र सादर केली आहेत, त्या लोकांवरही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही त्यावेळी विनंती केली होती.